मार्गी यूपीएससी मेन्स 2021 ज्या स्ट्रक्चर आन्सर सीरीज मधील GS2 पेपर मधील आपण क्वेश्चन क्रमांक 10 आपल्या ठिकाणी पाहतोय. क्वेश्चन 10 आपला अशा पद्धतीचा आहे, द यूएसए इज फेसिंग एन एक्झिस्टन्शियल थ्रेट इन फॉर्म ऑफ चायना दॅट इज मच मोर चॅलेंजिंग दॅन द ईस्ट वाईल सोव्हिएत युनियन एक्सप्लेन. अशा अशाचा आपला प्रश्न आहे. प्रश्न सोडवत असताना आपल्याला तुलना करायची की यूएसए यात एका बाजूला यूएसए, दुसऱ्या बाजूला यूएसएसआर आणि त्याप्रमाणे चायना. या चायना तिघांमध्ये कशा पद्धतीनं डिफरन्स आहे किंवा पहिल्याच्या तुलनेत यूएसएसला ग्रेस कसा होता यूएसएसआरच्या तुलनेत पण चायनाच्या तुलनेत तो कसा कमी आहे या बाबीची या ठिकाणी तुलनात्मक आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिली गोष्ट कॉन्फ्लिक्ट ओव्हर हा जर पाहिला तर यूएसएस आणि यूएसएसआरचा जो कॉन्फ्लिक्ट होता तो ग्लोबल लेवलचा होता. पण चायनानी त्यांचा जो कॉन्फ्लिक्ट असेल किंवा त्यांचा डॉमिनन्स निर्माण करण्याचा प्रयत्न रिजनल लेवलला केलेला आहे. साऊथ ईस्ट आशियामध्ये असेल, साऊथ चायना सी मध्ये असेल, नंतर हिंदी महासागरामध्ये असेल, म्हणजे हळूहळू त्यांनी डॉमिनन्स वाढवत नेलेला आहे. साऊथ आफ्रिका कंटिनेंट मध्ये असेल किंवा लॅटिन अमेरिका, त्यामुळे एकाच वेळेस त्यांनी संपूर्ण ठिकाणी दुश्मनी पत्करली नाही पण या ठिकाणी यूएसएसआर आणि यूएसएची वैश्विक पातळीवरची कॉम्पिटिशन होती, ग्लोबल कॉम्पिटिशन होती. इकॉनॉमिक पातळीवर जर आपण विचार केला तर यूएसए आणि यूएसएसआर यांच्यामध्ये इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स मोठ्या प्रमाणावर होतं किंवा नसल्या समान होतो. तेच आजच्या घडीला जर आपण पाहिलं यूएसए आणि चायना यामध्ये मोठ्या प्रमाणावर इंटरडिपेंडन्स आहेत इकॉनॉमिक लेवलला. आपण पाहिलं तर जागतिक प्रोडक्शन हब म्हणून चायना गणला जातो किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग हब हा चायना झालेला आहे. त्यामुळे चायना आणि यूएसए मध्ये वर्तमान घडीला चायना अमेरिका अशी एक टर्म्स समाज माध्यमांमध्ये आलेली म्हणजे बऱ्याच वस्तूंमध्ये दोघांचं कॉम्बिनेशन, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ग्रेस नाही. टेक्नॉलॉजिकल पाहिलं यूएसएने मोठ्या प्रमाणावर यूएसएसआरच्या तुलनेत ग्रेस घेतले होते किंवा एज त्यांना त्या ठिकाणी होता. पण चालू घडीला यूएसए आणि चायनामध्ये टेक्नॉलॉजिकल पातळीवर त्या पद्धतीचा ग्रेस नसल्याचं पाहायला मिळेल. आयडियोलॉजिकली जर विचार केला ह्या तिन्हींचा तर या ठिकाणी यूएसए हा लिबरल डेमोक्रॅटिक आहे, यूएसएसआरचा जर विचार केला तर ती कम्युनिस्ट रिजिम होती. तर चायनाच्या वर्तमानकालीन पाहिलं की चिनी वैशिष्ट्यांसह जो समाजवाद आहे अशा पद्धतीची तुलना करता येऊ शकते. किंवा पीपलच्या पातळीवर केलं तर यूएसएस मध्ये मोठ्या प्रमाणावर आजच्या घडीला बेरोजगारी वाढते. यूएसएसआरच्या काळाची तुलना केली तर लोकांच्या एस्पिरेशन ह्या लिबरल कडे झुकत चालल्या होत्या किंवा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कल्चरली लोकांचे हे होत होते. चायना जर पाहिलं तर लोकांना बॅकवर्ड देशातून प्रॉस्परस रिजन कडे वर्तमान रिजिम घेऊन गेल्यामुळे एक प्रकारची त्या रिजिम प्रतीची सकारात्मक भावना ही चायनाची असल्याची पाहायला मिळते. त्यामुळे अशा पद्धतीची तुलना करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. मग यासाठी तुलनात्मक पातळीवर ही तुलना करू शकतो किंवा अशा पद्धतीचं दाखवू शकतो की चीनकडे झुकाव कशामुळे वाढलेला आहे. चीन आणि यूएसए यांच्यातील लोकशाही वैशिष्ट्य असतील किंवा राज्य संस्थांची वैशिष्ट्ये, चीनचा विचार केला तर स्वातंत्र्याला गौण स्थान दिलेलं आहे, व्यापार व अर्थकारणावर राज्याचं नियंत्रण आहे. चीनवर यूएसएस तसं पद्धतीचं नव्हतं, मोठ्या प्रमाणावर भांडवली व्यवस्था होती, लोकांच्या जे मानवी हक्क आहेत त्यांना प्राधान्य, मानवी स्वातंत्र्याला प्राधान्य अशा पद्धतीचं चीनने दिलेलं नाही. त्यानंतर आपण जर दुसऱ्या पातळीवर जर यांची तुलना करायला गेलं की कशा पद्धतीचे एक्झिस्टन्शियल थ्रेट हे यूएसएसला चीनमुळे निर्माण झाले, त्या ठिकाणी आपण डिजिटल वॉर पाहू शकतो किंवा डिजिटल सत्ता संघर्ष पाहू शकतो. अशा पद्धतीचे देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तणाव किंवा परिस्थिती ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे अशा पद्धतीची तुलनात्मक अभ्यास करून आपण ती प्रश्न सोडवू शकतो. किंवा आत्ताकालीन चायनाचा जो मिलिटरी लॉजिस्टिक राईज झालेला पाहतो, मग सुपर कंटिनेंटल मिसाईल असतील, हायपरसोनिक मिसाईल्स असतील, त्यानंतर इकॉनॉमिकल मापावर होण्याची शक्यता आहे किंवा अवकाश युद्धाच्या दृष्टीने देखील जागतिक महासत्तेच्या दृष्टीने जे अपेक्षित बाबी आहेत त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकॉनॉमिक पातळीवर. अशा पद्धतीची तुलनात्मक उदाहरणं देऊन हा प्रश्न आपण सोडवू शकत होतो. धन्यवाद.